राहुल गांधींच्या नावापुढे आता माजी खासदार असं पद लागलंय त्यांची खासदारकी गेली आता त्यांचा मतदानाचा अधिकारही जाणार का हा नवाच मुद्दा समोर आला त्याचं झालं असं की राहुल गांधींनी मोदी आडनावावरून टिप्पणी केली ती टिप्पणी ओबीसी समाजाचा अपमान आहे असं म्हणत अकोल्यात आंदोलन झालं त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेला आता खासदारकी तर गेलीये मात्र आगामी काळात राहुल गांधींचा मतदानाचा अधिकार देखील काढून घेण्यात यावा अशी मागणी सुरू झाली जर ही मागणी केंद्राने मनावर घेतली तर राहुल गांधींचं मतदानही रद्द होऊ शकतं का या बाबतीत काहीही सांगता येणार नाही पण अशा वेळेस बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार कशामुळे गेला होता हे देखील पाहायला लागेल निवडणुकीच्या प्रचारात हिंदुत्वाचा मुद्दा आणला म्हणून बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार गेला होता नेमकं ते प्रकरण काय होतं पाहूया या मधून तर त्यासाठी एकोणीशे सत्याऐंशी ची घटना पाहावी लागली विलेपार्ले मतदारसंघातून आमदार असणारे काँग्रेसचे हंसराज भुगरा यांचं निधन झालं होतं त्यांच्या निधनानंतर विलेपार्ले येथे पोटनिवडणूक लागली या पोटनिवडणुकीत काँग्रेसने प्रभाकर कुंटे यांना उमेदवारी दिली प्रभाकर कुंटे हे त्या काळचं काँग्रेसमधलं मोठं नाव होतं त्यामुळे या निवडणुकीत ते पडतील अशी कोणतीच चिन्ह नव्हती काँग्रेसच काय तर काँग्रेस सोडून इतर पक्षांचा देखील पाठिंबा होता तो त्यांच्या समाजवादी विचारांमुळे काँग्रेस तर्फे या निवडणुकीत हंसराज भुगरा यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय झाला होता तर जनता पक्षाने प्राणलाल होरा यांना उमेदवारी दिली होती या पार्श्वभूमीवर एक घटना घडून गेली होती त्याचा उल्लेख ही तर करावा लागेल त्यावेळी मुंबईचे महापौर म्हणून डॉक्टर रमेश प्रभू कार्यभार पाहत होते महानगरपालिकेचं कामकाज चालू असताना रुस्तम तिरंदाजांनी काही प्रश्न उपस्थित केले होते या प्रश्नांवर उत्तर देत असताना महापौर रमेश प्रभू म्हणाले होते होय मी हिंदू मेयर आहे माझे आई वडील हिंदू आहेत आणि मला हिंदू म्हणून घेणं कमीपणाचं वाटत नाही महापौरांनी स्वतःच्या धर्माचा उल्लेख करणं हा चर्चेचा विषय होता त्यात त्यांनी स्वतःला हिंदू महापौर म्हणून घेतलं होतं त्यांच्या विधानाचे पडसाद संपूर्ण देशभर उमटू लागले इतकंच काय तर कलकत्ता इथे झालेल्या महापौरांच्या परिषदेमध्ये रमेश प्रभू यांचा या वक्तव्याबद्दल सत्कार देखील करण्यात आला होता याच पार्श्वभूमीनंतर विलेपार्लीची पोटनिवडणूक लागली बाळासाहेब ठाकरेंनी तत्पूर्वी औरंगाबादच्या कत्तलखाण्याचा प्रश्न उपस्थित करून हिंदुत्वाची एक झलक दिलीच होती रमेश प्रभूंच्या वक्तव्याच्या निमित्ताने का होईना हिंदुत्वाचा प्रश्न चर्चेत आला आणि बाळासाहेबांनी एक निर्णय महत्त्वाचा घेऊन टाकला त्यांनी रमेश प्रभू यांनाच विलेपार्ले इथून निवडणुकीच्या मैदानात उतरवायचं ठरवलं एकाच दिवसात निर्णय होऊन देखील दाखल करण्यात आला आणि पुढे जो प्रचार झाला त्यातून संपूर्ण भारतात एकोणीसशे सत्याऐंशी ची ही इलेक्शन अजरामर झाली प्रचारासाठी पहिली सभा आयोजित करण्यात आली आणि या पहिल्याच सभेला हिंदुत्वाचा अभिमान असणारे शंभू महाराज उपस्थित होते व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे आणि शंभू महाराज आणि पाठीमागे कृष्ण अर्जुनाला भगवद्गीता सांगतो असं दृश्य होत या सभेला मोठा समुदाय उपस्थित राहिला होता मुंबईच्या सर्व भागातून पार्ल्यामध्ये शिवसैनिक एकवटले होते आणि इथेच घोषणा देण्यात आली की से कहो हम हिंदू है या घोषणेनंतर वातावरण कमालीचं बदललं सुरुवातीला एक हाती वाटणारी ही निवडणूक आता तिरंगी झाली या निवडणुकीत जनता दलातर्फे उभा राहिलेल्या प्राणलाल होरा यांना भाजपने पाठिंबा दिला होता निवडणुकीचा रंग आता भगवा झाला होता संपूर्ण मुंबईतल्या शिवसैनिकांनी विलेपारले मतदारसंघात तळ ठोकला होता जागोजागी हिंदुत्वाचा गजर करण्यात येऊ लागला होता हिंदुत्वाच्या नावावर होणारी ही देशातली पहिलीच निवडणूक होती या प्रचारानंतर काँग्रेसचे धाबेदन आणले तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण व्यक्तिशहा या मतदारसंघात तळ ठोकून होते एकच पोटनिवडणूक संपूर्ण भारतात चर्चेला येऊ लागली हिंदुत्वाच्या थेट प्रचारामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल विश्व हिंदू परिषद यासारख्या संघटना देखील शिवसेनेचा प्रचार करू लागल्या या काळात भाजपने सेनेच्या विरोधात म्हणजे जनता दलाला साथ दिली होती अखेर या निवडणुकीचा निकाल लागला आणि अपेक्षित परिणाम साध्य झाला सेनेचे रमेश प्रभू आमदार म्हणून निवडून आले ते पहिल्यांदाच आमदार झाले होते मात्र काँग्रेसचे उमेदवार प्रभाकर कुंटे यांनी या निवडणुकीत झालेल्या प्रचारामुळे उच्च न्यायालयात धाव घेतली लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे नुसार धर्माच्या आधारावर मत मागितल्यामुळे मुंबई हायकोर्टाने ही निवडणूक रद्द ठरवली या निर्णयावरती सुप्रीम कोर्टाने जो दावा ठोकला होता त्या बाजूने न्यायालयात भूमिका मांडण्याचं काम ऍडव्होकेट एम पी वशी यांनी केलं होतं तर शिवसेनेच्या बाजूने भूमिका मांडण्याचं काम राम जेठ मलानी आणि अधिक शिरोडकर यांनी केलं होतं कोर्टाने ही निवडणूक रद्द ठरवलीच पण बाळासाहेबांनी धर्माच्या नावावर मतं मागितल्यामुळे त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला गेला एखाद्या भारतीय नागरिकाचा मतदानाचा अधिकार एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार पाच या सहा वर्षात बाळासाहेब ठाकरे मतदान करू शकले नव्हते मागे राज्यसभेच्या निवडणुकीत आमदार रवी राणा यांच्या मतावर शिवसेनेने आक्षेप घेतला होता त्यांनी हनुमान चालिसा दाखवून मतदान करणाऱ्यांवर प्रभाव टाकल्याचा आरोप सेनेने केला होता मात्र धर्माशी संबंधित गोष्टी दाखवल्याच्या या कृतीनंतर रवी राणा यांचं मत किंवा त्यांचा मतदानाचा अधिकार रद्द करण्यात आला नव्हता पण आता राहुल गांधींच्या प्रकरणामुळे बाळासाहेबांच्या घटनेची पुनरावृत्ती घडू शकते का याबाबतीत लवकरच कळेल बाकी या घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला नक्की कळवा आणि बोलविडू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका